Yeah. काय स्वयंपाक झाला का? हो, जवळजवळ होतच आलाय. तोंडी लावणं केलंय, भात लावून झालाय. आता गरम गरम पोळ्या करायच्या आहेत, पण त्या जेवायला बसताना करता येतील. कणिक मळून ठेवली आहे मी. देख, छान दिसतोय तुमचा. असायलाच हवा. 13-14 वर्ष एकत्र कुटुंबात राहिली आहे मी. हो, पण जरा चवीकडे पण लक्ष द्या. मुलांना आणि दादांना इकडचं तिकडे झालेच अजिबात चालत नाही. त्याचं काय आहे, इतके वर्ष माझ्या हातचा स्वयंपाक खायची सवय आहे ना त्यांना. ऐऱ्या घराच्या हातचं चालत नाही. असेल तसंही, पण गेले 2 दिवस बघतीये मी, थोडंसुद्धा अन्न फुकट जात नाहीये. त्याचं काय सरिताबाई, पदरी पडलं की पवित्र झालं. असं झालं ना की माणूस सगळं काही स्वीकारतो. तसं झालंय हे, नाहीतर या सगळ्यांना माझी इतकी सवय आहे, फक्त स्वयंपाकाच्या बाबतीत नाही हा, सगळ्याच बाबतीत. पार्थ आणि प्रणयाची आई गेल्यानंतर मी सांभाळले सगळ्यांना. रावसाहेब म्हणालेत मला. काय म्हणाले? नाही, काहीतरी उलट सुलट सांगितलंच असेल. दादाचा स्वभाव ना अगदी आडमुठा. सोन्यासारख्या नातवंडाशी कधी जमवून घेतलं नाही, आणि मी जमवून घ्यायचा प्रयत्न केला तर माझ्यावरच आरोप केला की मी नातवंडांना फितवलं म्हणून. भलाईचा जमाना नाही म्हणतात ना, तेच खरं. खरं आहे तुम्ही म्हणताय ते. तुम्हाला सांगते, यात सगळी चूक दादाची, बाकी कोणाची नाही. पहिल्यापासून त्यानं माझं ऐकलं असतं ना, तर ही परिस्थिती हाताबाहेर गेली नसती. माझंही तुम्हाला हेच सांगणं आहे, माझं ऐका. आणि ज्यानं माझं ऐकलं नाही, म्हणजे तो दादा किती एकटा पडलाय बघताय ना तुम्ही. काय बरोबर आहे तुमचं म्हणणं, म्हणजे मला खरंच आवडेल तुमचं ऐकायला. म्हणजे खरं तर मी ऐकायलाच हवं तुमचं. पण काय ना की माझी बांधिलकी सगळ्यात आधी रावसाहेबांची आहे, त्यामुळे मला आधी त्यांचं ऐकावं लागेल आणि मग तुमचं. आपण कितीही म्हटलं तरी ते मालक आहे त्या घरचे, त्यामुळे तुम्ही काय मी काय ते म्हणतील तोपर्यंत आपण इथे राहणार, नाहीतर मग. पुरे झालं? पण दादा, मला एक गोष्ट कळत नाही आहे की तुम्ही नाही का म्हणताय. सर पोद्दार, मी तुम्हाला सांगितलं ना, मी संसार समाजकारण या सगळ्यातून खूप लांब निघून आलेलो आहे. आता मला पुन्हा त्याच्यात नाही अडकायचं. आणि मी हे आधीच स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं की तुमचा हा आश्रम सुरू करण्याचा प्रस्ताव अत्यंत स्तुत्य आहे, परंतु मी त्यासाठी पूर्ण वेळ नाही देऊ शकणार, कारण मला आता माझ्या साधनेला वेळ हवा आहे. माफ करा दादा, पण आयुष्यभर दुसऱ्यासाठी काम केलेले दादा अधिकारी आत्मकेंद्री बनले असं आम्ही समजायचं का? सरपंचसाहेब, तुम्ही ज्याला आत्मकेंद्री असं म्हणता त्यालाच मी आत्मचिंतन असं म्हणतो. आणि तुम्ही जे म्हणतात की मी आयुष्यभर दुसऱ्यासाठी जगलो, तर मला नाही असं वाटत की मी दुसऱ्यासाठी जगलो. मला असं वाटतं की महाराजांनी माझ्यावरती जी एक जबाबदारी टाकलेली होती ती मी पार पाडत होतो. कदाचित त्याच्यात माझा स्वार्थही असा असू शकेल की या माझ्या सेवेमुळे, या माझ्या कृतीमुळे मी लवकरात लवकर महाराजांच्या अधिक जवळ जाऊ शकेन. सेवा अर्थात महाराजांची घडली आहे, परंतु आता मला स्वतःकरता वेळ हवा आहे. आत्मशुद्धीसाठी मला वेळ हवा आहे. स्वतःसाठी आता काहीतरी करायचं म्हणून वेळ हवा आहे.